बाजूला सुमित देशमुख सर पंच पाहायला भेटतील। सुरेख स्पर्धा आपण पाहतोय। अलिबाग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इकडे या प्लीज। अलिबाग संघ प्रमोद सर त्यांना पाठवा प्लीज। ओके बघूया आपण सर सामन्याला सुरुवात करू। चार षटकात सामना चालू यानंतर गोपी इलेव्हन विरुद्ध केबी बॉईज या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं हे लक्षात घ्या। गोपी इलेव्हन संघ सचिन कदमसर आणि केबी बॉईज संघनायक आपण दोन्ही सज्ज दोन्ही संघ सज्ज यानंतर होणारा सामना असेल हा आपण पाहतो। क्वार्टर फायनल सामना जो संघ विजयी लगेच संकल्प पोलीस शिरूर इलेव्हन या संघासमोर खेळला जाईल परंतु वेलकम असेल आपण पाहतो। संकल्प पोलीस शिरूर संघ सुद्धा त्यांचं आगमन झालंय हार्दिक स्वागत असेल पाहिलं दुसऱ्या संघ क्वालिफाय झाला वाटतो संघ तो पहिला षटक घेऊन जर पाहिलं तर संघनायक केवलजी पाटील सज्ज होतील पहिला षटक घेऊन शोंगेल वन पारगर या संघाकडून सलामी फलंदाज पाहायला भेटेल स्ट्राईक वर सर तो प्रकाश पाहायला भेटेल स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक वर विनोद विनोदने नक्कीच दोन इनिंग्स मध्ये 93 धावा त्याने बनवल्या तसे फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू फटका तो सुरेख खेळा डीप मध्ये जलीश शेख पाहायला भेटतील परंतु चेंडू निघून जाईल सी मारीच्या पार येतोय खणखणीत चौकार चार धावाने स्वागत केलं गेलंय पहिला षटक पहिल्या चेंडूवर चौकार खेचला गेला नक्की थोडस प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं केवलजी पाटील केवल पाटील पहिला चेंडूवर षटक घेऊन आलेत पहिल्या चेंडूवर फटका नक्कीच खेचला गेला थोडस नक्कीच बाजूस लागत खेळाडू त्याला नक्कीच लॉंगऑफ आणला गेलाय यावेळी सफल झाले होते यशस्वी बीट झाले माजी शिक्षक फिकरचा डायकिंग करायचा प्रयत्न होता परंतु भारतामध्ये काय घडलं गेलं एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली राहुलमध्ये 40 बॅकअप पाहायला भेटला आपल्याला एकीर धाव डफल जाऊन पोहोचेल 5 अंकावर नक्कीच डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता विनोद यावेळेस स्ट्राईकवर पाहायला भेटतील तो दोन्ही सामन्यामध्ये नॉट आउट असणार असे फलंदाज पाहायला भेटत नसतो विनोद यावेळेस फटका तर सुरेख खेळा जाली शेख चेंडू खाली येतात आणि यावेळेस काय घडलं गेलंय शून्यवर एक मोठा मासा गाळा लागलाय विनोद बॅक टू रग आउट केबलजी पाटीलच्या पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल परंतु यावेळेस मोठा गडी बाद केला गेला आणि विनोद थोडेसे निराश असतील मागील दोन सामन्यामध्ये नॉट आउट होते या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ते बाद झाले आणि शून्यवर मैदानाच्या बाहेर एका सामन्यामध्ये 43 धावा एका सामन्यामध्ये 50 धावा या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद कुठे ना कुठे निराश असतील आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत जितेंद्र पाहायला भेटतील तीन चेंडूचा खेळ संपले 5 धावा दाखल का विनोद आपल्यावर निराश असते कारण की तिकडे खेळाडू पाहायला भेटला होता लॉगऑफला खेळाडू सज्ज केला होता त्याचा वरती चेंडू टाकला आणि फटका तर सुरेख खेळत पण एलिव्हेशन चांगला भेटला नाही आणि जलीश शेख यांना शोधलं गेलं विनोदच्या माध्यमातून बाद झाले हा मुख्य सामना आहे महत्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी एका बाजूला आरसी अलिबाग तर एका बाजूला शोंगेल इलेव्हन पालघर पालघर संघाची गोष्ट केली तर मात्र 10 खेळाडू घेऊन या स्पर्धेमध्ये तो दाखल झालाय मात्र 10 खेळाडू घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालेत शोंगेल इलेव्हन पालघर 40 पण पाहते 40+ सामने 40 मैदानी चारमध्ये खेळत असताना यावेळेस फटका तर सुरेख खेळा डीपर प्रतिला जलीश शेख पाहायला भेटतील चेंडू थोडा रावर झाला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण एक धावाने समाधान मानला गेल आपण पाहिलं या सामन्यामध्ये तीन चेंडू जलीश सरंकडे गेलेत पहिला चौकारला दुसरा एक झेल टिपला एक सिंगल दिला गेला आणि एक चेंडू शॉर्ट फायनल गेला माजी शेख सरंकडे पाहायला भेटला आपल्याला अशा प्रकारे चार चेंडू टाकले गेले 6 धावा धाव फटका लागला गेला यावेळेस फटका तर सुरेख खेळ आहे शॉर्ट लॉंगला खेळ होता वरतून त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवून दिलाय यावेळेस फलंदाज पाहायला भेटत नसतं प्रकाश यांच्या बॅट मधून येणारा या षटकामध्ये दुसरा चौकार पहिलं पाहिलं गेलं पहिला षटक मार्ग असतो 5 चेंडू खेळ संपले धावांची गोष्ट की 10 पाहायला भेटत 10 2 चौकार 2 सिंगल 1 विकेट अशा प्रकारे आतापर्यंत षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये
पहाट मध्ये पहिला षटक शाडू आहे, चार षटक सामना पाहायला भेटतो आपल्याला। शेवटचा अंतिम चेंडू पाहायला भेटतो या षटकामधला प्रकाश। यावेळी स्पर्धकचा फटका तर सुरेख केला, डीप मध्ये झाली शे, खूप वेगाने येतात परंतु चेंडू निघून जाईल, सहज सीमार शपार, येतो एक दर्जेदार षटकार। दर्शिक सहाने पुढे ससावली गेली, दर्शिक दोन पोच 16 अंकावर, स्वीट 16, विनोद नक्कीच मैदानाच्या बाहेर आहे, परंतु प्रकाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये प्रकाश टाकत असताना आपल्या संघाच्या धावसंख्येवर। पहिला षटक संपला गेला, धावांची गोष्ट केली, 10 पाहायला भेटतील, 16 धावा धावफलकावर। यानंतर होणारे सामना असेल गोपी इलेव्हन विरुद्ध केबी बॉईज, तीन षटकात सामना असेल आणि ते सामने जुने चेंडू खेळवले, दक्षता घ्या। नक्कीच पाहायला गेलं तर उमेशजी नायडू सर असतील, तसंच पाहायला गेलं तर त्रिलोचन सिंग ऋतू सर, अमोल भाऊ व्यवहारे, साजीजी तांबोली सर असतील। यानंतर होणारे सगळे सामने जे असतील तीन तीन षटकांचे असतील, जुन्या चेंडूने खेळवतील, दक्षता घ्या। प्रत्येक सामना यानंतर होणारा तीन षटकांचा असेल आणि जुन्या चेंडूने खेळ जातील। यावेळेस अमित आले षटक घेऊन, फटकाचा सुरेख खेळलाय, पाहायला भेटत तर राहुल येतात चेंडूर वेगाने, चांगलं क्षेत्रक्षण रवींच्या माध्यमातून, एक राहुल समाधान लागेल। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटत तर 5 डिसेंबर ते 10 डिसेंबर राष्ट्रवादी चषक 2023 याच मैदानावर पाहायला भेटेल। त्या चषकामध्ये ग्रामीण संघ जो आहे संकल्प पोलीस शिरूर हा ग्रामीण संघ पाहायला भेटेल। या संघाच्या संघाला गौरीशंकर शेठ शरणार्थी रॉयल स्टेट डेव्हलपर्स याच्या माध्यमातून हा संघ खेळणार आहे। यावेळेस फटकातच रेक केला, नयन घरात चेंडू खाली येतोय आणि पाहायला गेलं तर प्रकाश मैदानाच्या बाहेर मोठ्या गडी बात केला गेला, अमितांनी सुरेख झेल टिपला गेला, नयन घरात म्हणजेच बाबू सुरेख झेल टिपला गेला। त्याने पाहिलं गेलं तर नयन जास्त वेळा मैदानाच्या अवतीभोवती क्षेत्रक्षण करत नाही, बाउंड्री लाईन लगत तो जास्त वेळा पाहिलं तर यष्टांच्या मागे यष्टक असतो, परंतु यावेळेस केबलची पाटील त्यांना मिडविकेटला सज्ज केलं होतं, त्याच्या हातामध्ये चेंडू खेळला गेला असा प्रकार कॅप्टनशिप पाहायला भेटते केबलची पाटील यांच्याकडून। धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहायला भेटते 17, गडी क्रमांक दुसरा बाद झालाय। राष्ट्रवादी चषक 2023 पाहिलं, ग्रामीण 8 ग्रामीण आणि 8 ओपन अशा संघ पाहायला भेटणार, तब्बल 16 संघांना समावेश दिला गेला। उमेशजी नायडू असतील, राजूभाई म्हणजे त्रिलोचन सिंग दत्तू साहेब, अमोलजी व्यवहारे साहेब असतील, तसंच पाहिलं गेलं तर साजी तांबोली सर यांच्या माध्यमातून ती मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत। त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण संघ सुद्धा पाहायला भेटतील। याच ग्रामीण संघामध्ये पाहिलं गेलं तर आदरणीय सन्माननीय गौरीशंकर शेठ शरणार्थी रॉयल स्टेट डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून संकल्प पोलीस इलेव्हन शिरूर हा संघ सुद्धा खेळणार आहे। हा संघ आज सुद्धा आपण पाहतो खेळणार आहे, कारण की गाववाईज हापमधून तो क्वालिफाय झालाय, यानंतर तो संघ सुद्धा पाहायला भेटत खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये। सर बॅटर नाव सांगा ना, या वेळेस चेंडू निर्धावाला अलिबाग संघ, आरसी अलिबाग संघ, विनोद सर यावेळेस प्रतिभा फटकाचा सुरेख खेळलाय, राहुल थोडासा स्किट झाला होता परंतु प्रयत्न चांगला केला, रुपेश आले बॅकअप साठी, चांगला क्षेत्रक्षण केला, रुपेश यांच्या पाहायला भेटला। धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली, धावसंख्या दोन्ही पुढे सरसावेल 19 धावा धावफलकावर। राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात, अमितने चांगला कमबॅक करून दिला, पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 गडी बाद केल्या गेल्या, प्रकाश सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर। हा सुरेख चेंडू, सुरेख चेंडू विग्बान होता, राकेश यांना समजला नाही, चेंडू वेगाने निघून गेला, यष्टक्षक प्रणय घर यांच्या प्रणय घर त्यांच्या हातामध्ये जाऊन समावेश होतोय।
शेवटचा अंतिम चेंडू असेल तसं षटक मार्ग असतात. चार षटकांचा सामना पाहायला भेटतो आपल्याला. यावेळी स्पर्धेचा बॅक टू बॅक द चेंडू निर्धावत असून एक गोलंदाजी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटली. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या तीन. सुरेख कम बॅक करणारा षटक पाहायला भेटला अमित यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतो कैलासवासी अनिल रघुनाथ व्यवहार यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2023 अप्रतिम दर्जेदार स्पर्धा पाहायला भेटली. ज्या मला सहकारी आहेत विशेष सहकारी यांनी केले त्यांचं मनापूर्वक धन्यवाद करूया. तसंच पाहिलं तर आलोकजी शर्मा असतील, अनिल ठोबरे सर असतील, तसंच संदीप भाऊ परंडवाल, गणेश भाऊ विदाटी, संभाजी थेउरकर सर, विकी जाधव सर असतील, राजू रावल, मनोजी तेलगू सर, तसंच पाहिलं तर आदरणीय सन्माननीय सुरेशराव भिसे सर असतील, अमोल चव्हाण सर, या सगळ्याचा आपण मनापासून धन्यवाद करूया. तसंच विशेष सहकार्य केलं गेलं आम्हाला स्पर्धेला मावळ तालुका क्रिकेट असोसिएशन, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन, अचानक बॉस देवरोड, इलेव्हन चॅलेंजर स्पोर्ट्स देवरोड आणि आयन इलेव्हन देवरोड, या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद केला जाईल. यावेळी रुपेशला बोलावलं गेलं. स्लो वन डिलिव्हरी, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आपण सांगतो लेफ्ट आर्म गोलंदाज पीस गोलंदाज नक्की नॅचरल कट आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे नक्कीच पहिल्या चेंडू निर्धाव टाकला गेला. यावेळी पाहिलं गेलं तर इनसाइड एज आणि फलंदाज जितेंद्र सुद्धा मैदानाच्या बाहेर. नक्कीच पाहिलं गेलं तर सध्याच्या मैदानामध्ये आगमन झालं देवरोडचे जुने जाणते क्रिकेटर, एक लेजंड खेळाडू म्हणून याची ख्याती पाहायला भेटते आदरणीय सन्माननीय नरेशजी राजन साहेब. नक्कीच वेलकम असेल आपण येऊन सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा प्लीज. नरेशजी जर आमचा आवाज आपल्याकडे जात असेल तर कृपया करून मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. रुपेश नक्की सुरक्ष सुरुवात केली गेली. पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर रगडी बात, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पाहायला, रुपेश टू रुपेश हा चेंडू पाहायला भेटला आपल्याला. आहा सुरेख चेंडू, काय गोलंदाजी पाहायला भेटतं. पार्श्वून गेले पालघर संघाच्या गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून पहिल्या षटकात थोडासा महागडा पाहायला भेटला, परंतु मोठा गडी बाद केला होता केवलजी पाटील यांनी. परंतु जो दुसरा षटक टाकला अमित यांनी, तीन धावा खर्च केल्या प्रकाशला बाद केलं. या षटकामध्ये पाहिलं गेलं तर तीन चेंडू खेळ संपला गेलाय, एकही धाव खर्च केला नाही, एक गडी बाद केला गेलाय रुपेशच्या माध्यमातून. लोअर फुटच्या चेंडूचा बॅटची बाहेरची गडा नक्कीच लगावली. माझी शेख पाहायला भेटतात आपल्याला, शॉर्ट गलीमध्ये चेंडूला फील्ड करतील, परंतु एकही धावाने धाबा पुढे सहसावेल. धावसंख्या दोन पोहोचेल 20 धावा धावफलकावर. नक्कीच पाहिलं गेलं तर सकल पोलीस इलेव्हन शिरूर वाट पाहत आहे कुठला संघ त्यांच्यावर खेळेल या सामन्याच्या विजय संघ. नक्कीच संकल्प पोलीस इलेव्हन शिरूर या संघासमोर खेळायला सज्ज होईल. आणि यावेळी दांडी गुल केली गेली, त्रिफला उद्ध्वस्त केल्या गेल्या, फलंदाज बॅक टू डगआउट. काय गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला रुपेश यांच्या माध्यमातून. पाच चेंडूचा खेळ संपल्या गेला या षटकामध्ये, मात्र एक धाव खर्च केली गेली आणि दोन गडी बाद केले गेले. चला विनंती करेल केवी भाऊ संघाचे संघनायक आणि गोपी इलेव्हन संघाचे संघनायक, दोन्ही संघनायकांनी टॉस साठी यायचंय. यानंतर होणारे सगळे सामने तीन षटकांचे असतील आणि ते सामने जुने चेंडूने खेळले जातील. दक्षता घ्या पाहिलं गेलं तर हा जो सामना सुरू आहे क्वार्टर फायनलचा, एका बाजूला पाहायला भेटते आरसी इलेव्हन अलिबाग, तर एका बाजूला श्रुंग इलेव्हन पालघर. या सामन्याचा विजय संघ नक्कीच पाहायला गेलं संकल्प पोलीस इलेव्हन शिरूर ग्रामीण या संघावर खेळला जाईल. आणि हा जो संघ आहे पाहायला गेला तर येणाऱ्या 5 डिसेंबर ते 10 डिसेंबर राष्ट्रवादी चषक या मोठ्या स्पर्धा सुद्धा खेळताना पाहायला भेटेल. आणि त्या संघाला स्पॉन्सर केले गेले रॉयल स्टेट डेव्हलपमेंटचे ऑनर आदरणीय सन्माननीय गौरीशंकर शेठ शरणार्थी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. तर बेस्ट ऑफ लक असेल शिरूर संघासुद्धा.
यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु काय षटक टाकला गेला अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला भेटते. मागील पाहिलं गेलं दोन षटकांमध्ये, मागील दोन षटकांमध्ये मात्र चार धावा खर्च केल्या आणि तीन गडी बाद केले गेलेत अमित आणि रुपेशनी. रुपेशनी मात्र एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. मात्र 20 वर थांबले गेले धावफलक. अजूनही पाहिलं तर शेवटचे सहा चेंडू खेळ बाकेश्वर मैदानाच्या आतमध्ये. हे सहा चेंडू खूपच निर्णायक असतील. कुठे ना कुठे पाहिलं गेलं आरसी अलिबाग या संघाला मोठा धक्का लागला गेला. तो म्हणजे विनोद शून्यावर बाद झाला. तर प्रकाश बाद झाला. पाहिलं गेलं तर त्यांचे बॅटवरून धावा नक्की चालल्या होत्या. दोन चौकार एक षटकार. चला पालघर संघ थोडीशी तुरा करा. अजूनही आपल्याला यानंतर पाहिलं गेलं तर चार सामने खेळवायचे. थोडीशी काय करा यावेळेस बेस्ट टाइम नक्कीच झाला. पाहिलं गेलं तर अमित चेंडूला फील करतील. बाबी धावण्याचा प्रयत्न करतात. रुपेशनी थांबवलाय. शेवटचा अंतिम षटक घेऊन आले जलीश शेख. जलीश शेख पाहायला भेटतील. पाहिलं गेलं तर मागील 13 चेंडूमध्ये मात्र चार धावा आलेत आणि मागील 13 चेंडूची गोष्ट सुरू तब्बल 7 चेंडू निर्धाव पाहायला भेटले. तीन गडी सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु पंचायतच्या दोन्ही आत. बाजूला व्हाईटचा कॉल नक्कीच दिला गेला. एक्स्ट्रा धाव पाहायला भेटते आपल्याला. या इनिंग्स मध्ये पहिला व्हाईट बॉल टाकला गेला जलीश शेखच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 21. 21 धावा त्या फटकावर. यावेळेस फटका तर मोठा खेळायचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. पंचांना की एक्सरसाइज करण्याचा वेळ देत आहे जलीश शेख. दोन्ही आता बाजूला केले. व्हाईट बॉल बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल टाकले गेले. बॅक टू बॅक दोन व्हाईट टाकले गेले. यावेळेस रुपयाच्या बॅट मधून सुरेख साऊंड प्रोव्हाइड केला गेला. चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचल तब्बल 28 धावा. नक्की जाऊन पाहतो यावेळी श्रद्धांनी चषक 2023 आणि आपण घरी बसल्या बसल्या सामन्याचा आनंद घेतो. तेव्हा लाईव्ह थेट प्रेक्षक स्पॉन्सर केले गेले क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. खेळासाठी श्रीमती ताराबाई काशीनाथ अस्वरे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय राजाराम दादा अस्वरे नक्की झाले असतील. कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. नक्की धन्यवाद असेल दादा आपण या स्पर्धेत सहकार्य केल्याबद्दल. तर पहिला चेंडू नक्की निर्धाव पाहायला भेटला. त्यानंतर दोन वाईट आणि एक षटकार अशा प्रकारे 8 धावा खर्च केल्या गेल्या. धावा आहेत 28. खेळला गेलाय. बॅक टू बॅक षटकार येईल का. सुहास पाहायला भेटत चेंडू खाली येतोय. परंतु बॅक टू बॅक दुसरा षटकार रुपेशच्या बॅट मधून 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. थोडेसा महागडा षटक. पहिल्या तीन चेंडू मध्ये पाहिलं गेलं तर 15 धावा खर्च केल्या गेल्या. माफ करा 14 धावा खर्च केला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. त्यातून दोन बॅक टू बॅक व्हाईट आणि दोन षटकार. विनोद नक्कीच बाद झाले. प्रकाश बाद झाले. परंतु रुपेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. दाखवून देत आहे शेवटच्या पाहिलं गेलं तर तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचे तीन चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्याची गोष्ट आहे. धावसंख्या पाहायला भेटत 34 34 धावा. जलीश शेखवर दबाव आणण्याचं काम करतायत स्लो गोअर मध्ये. यावेळेस तिसरा फटका तर खेळला. बघूया रुपेश की सुहास कोण येईल चेंडू खाली. आणि नॉमेसा चेंडू आवाज झाला. दुसरी धाव सुद्धा घेतली. तिसरा प्रयत्न केला जाईल का. परंतु नाही स्वतःकडे स्ट्राईक ठेवले गेले. आणि पहिला चेंडू जेव्हा खेळला होता ना बाबी नक्कीच पुढे आले होते. परंतु रुपेशने थांबवलं होतं आणि ते विश्वास कायम ठेवलाय. त्यानंतर दोन मोठे फटके खेळले. एक दीर्घ अशा प्रकारे धावा जमा केल्या. आतापर्यंत 16 आणि धावांची गोष्ट केली. 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. चार चेंडू खेळ संपला गेला. 36 धावा धावफलकावर. यावेळी लोअर फुलटा चेंडू होता. कॉर्पोरेटर खेळला गेला डीप मध्ये कावकारामध्ये बाहेर होतो रुपेश. परंतु चेंडू सर सीमारीच्या 5 चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 40 या अंकावर. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा जमा केल्या. पहिल्या 5 चेंडू मागे नक्कीच धावा जमा केल्या. तीन षटकामध्ये 20 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. शेवटचा दोन्ही चेंडूचा खेळ बाकी असेल. चला विनंती गोपी इलेव्हन संघाचे संघनायक सचिन दादा कदम चला टॉस साठी या.
आणि केबी बॉयज संघाचे संघनायक आमच्याकडे पोहोचले आहेत. गोपी इलेव्हन संघ चला टॉस साठी प्लीज. शेवटचा अंतिम चेंडू 40 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू निर्णायक चेंडू धावा नक्कीच लगावले गेल्यात. जे पाहिजे होतं आरसी अलिबाग या संघाला ते धावा धावफलका लगावले गेल्यात. शॉर्ट चेंडू होता फटकाचा सुरू एक 6 धावा 26 धावाचा षटक. कृपेश अप्रतिम फलंदाजी या षटकामध्ये पाहिलेत. तब्बल 3 षटकार 1 चौकार 2 वर्ड आणि 1 डबलच्या माध्यमातून धावा जमा केल्या गेल्या. 26 धावा जमा केल्या गेल्यात. काय षटक पाहायला भेटलं, काय प्रति पाहायला भेटली. तुटून पडलेत स्लोग ओव्हर मध्ये मिस्टर रुपेश ताण्याच्या गजरामध्ये नक्की स्वागत होत आहे. रुपेश यांचा डगआउट मध्ये 4 षटकांचा खेळ संपल्याकडे 46 धावा धावफलकावर 47 धावांश लक्ष होता. 3 षटक जेव्हा संपली मात्र 20 धावा होत्या. असं वाटलं की नक्कीच 30-32 पर्यंत धावफलक थांबेल की काय, परंतु रुपेश आले मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी हाहाकार नक्कीच निर्माण केला आणि 26 धावा जमा केल्या. चला गोपी इलेव्हन संघात संघाला लगेच टॉस साठी विनंतीशील आरसी अलिबाग चला जितेंद्र सर लगेच आपण शेत सजून घ्या. अलिबाग संघाचा थोडीशी काय करा. चला अलिबाग संघ थोडीशी काय करा प्लीज. 4 षटक 47 धावांचा लक्ष आहे. गोपी इलेव्हन संघात संघ सचिन दादा कदम चला टॉस साठी येत आहेत आणि केबी बॉयज संघ सुद्धा सज्ज झाला. यानंतर 3 षटकांचे सामने असतील आणि जुन्या चेंडूने प्रत्येक सामना खेळला जाईल. त्याचा दुसरी इनिंग सुरुवात आपल्या जोडलं जाईल. व्हॉट्सअप महाराष्ट्र आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी शेटे सरांचा आवाज आपण ऐकूया मायक्रोफोनवर. कोणती टीम आहे समोर, कोणती टीम आहे? तसेच शिरूरचे नामवंत खेळाडू विशाल गायकवाड हे देखील यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. भाऊ आपले देखील स्वागत. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, तसंच या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 षटकात 20 वर असणारी धावसंख्या उसळी घेतली आणि 46 वर पोहोचली. तब्बल 26 धावा शेवटच्या षटकात आल्या आणि 47 करायचा पाठलाग 24 चेंडूमध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये. एका बाजूला पालघर तालुका जिल्हा पालघर आणि दुसऱ्या बाजूला अलिबाग तालुका जिल्हा रायगड यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर विनोद वाटकर यांना पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे जली शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. जोडीला जर पाहिलं तर एक विनंती असणार आहे टीम पालघर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सहकार्य करा. जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी पहिलं षटक घेऊन प्रमोद पाटील पेजारी पेजारी एक्सप्रेस जलिसानी
सातपाटी चे हेमकांत आणि शिरगावचे जलीस ही जोड़ी मात्र पाहिला मी त्या जलीस एक आणि गोलंदाजी साठी अलिबाग पेजारी एक्सप्रेस मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहिला मिळतात ते म्हणजे प्रमोद पाटील 47 धावांचा पाठलाग करायचा आहे। शेवटच्या षटकात आलेल्या 26 धाव्या धावसंख्येला उभारी देऊन गेल्या परंतु सकाळच्या सत्रात एकाच डावात 6 चौकार खेळले होते जलीस एक यांनी आणि मुंबईपासून दुबईपर्यंतचा क्रिकेट खेळण्याचाही अनुभव ज्यांच्याकडे आहे ते बॅटिंग साठी पाहिला मिळतात। पहिला बॉल उडवलाय पॉइंटच्या दिशेने जलीस यांच्या बॅट मधून आणखी एक लाजवाब स्ट्रोक पाहिला मिळतोय। चौकार चौकारांचे राजे आहेत आणि ज्या पद्धतीचे जे फटकेबाजी करतायत अनुरूप खेळपट्टीला अनुरूप क्षेत्रक्षणाला अनुरूप बॅटिंग आणि अगदी शांतपणे बॅटिंग करण्याची त्यांचा एक शैली आहे आणि तेच या ठिकाणी पाहिलं मी त्याच्या लिसेक पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर चांगला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला परंतु त्यावर देखील धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय। धावसंख्या जर पाहिली तर एक ने पुढे जाते 5 मॅच चांगली होईल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि बक्षीस पात्र होण्यासाठीची मॅच आहे। जो जिंकणार आहे बक्षिसाला पात्र होणार आहे। यानंतर जर पाहिलं तर गोपी इलेव्हन ऐरोलीला इन ऍक्शन मध्ये पाहू परंतु त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर केबी बॉईज मावळ तालुका स्थानिक संघ आहे परंतु सगळ्यांच्या लक्ष वेधलं या संघाने। हा नौका संघ आहे परंतु कोणालाही हरवण्याची क्षमता आहे या संघामध्ये त्यामुळे चर्चेत आहे आणि या ठिकाणी सातपाटी स्टार बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत। हेमकांत यांच्या बॅट मधून षटकार हेमकांत जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आक्रमण तर मात्र या ठिकाणी केलं गेलं प्रमोद यांच्यावर केले हे आक्रमण पाहायला मिळत आहे। एका बाजूला सातपाटी स्टार दुसऱ्या बाजूला पेजारी स्टार यांच्यातील लढत पाहायला मिळते। पालघर विरुद्ध अलिबाग ही लढत पाहायला मिळते मावळ तालुक्यामध्ये मावळमध्ये आणि देहू रोडमध्ये। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। आज श्रद्धांजली चषकाचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आजही पाहायला मिळत आहे आणि गेली 4 दिवस चांगलं दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी 5 दिवस पाहिले। ओहो यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली टायमिंग नाही करू शकले आणि चेंडू एवढ्या जोरात त्यांच्या पायावर आदळलाय की थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले। वेग आहे प्रमोद यांच्या गोलंदाजीमध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते लेगबाईच्या स्वरूपातील या धावेने 12 धावा धावफलकावर आहेत एक चौकार एक षटकार आला। ओहो यावेला वाईड यॉर्कर भन्नाट वेगात कट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेग एवढा भयानक होता की चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय आणि बॅट जी खाली आपटली गेली असं वाटलं थोड्या वेळासाठी की त्या ठिकाणी सिमेंटचा काही एखादा तुकडा निघाला की काय। एवढ्या वेगात चेंडू पाहायला मिळाला प्रभावित करतायत तुल्यबळ खेळाडूंमधील लढत म्हटल्यावर हे सगळं आलंच। यावेळेला उडवलाय बॉल इनसाइड आउट चांगला फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा वसूल करतायत जलीस शेख यांच्या शैलीदार फलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ताकद नाहीये जलीस शेख यांच्या फलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे की टायमिंगचं क्रिकेट ते खेळतात आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे गेली आहे। 16 पहिल्याच षटकात 16 आणि अजूनही जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे 18-31 यानंतरच्या मॅच साठी सत्तेचाळीस धावांची आवश्यकता 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅचला जिंकण्यासाठी। अलिबाग विरुद्ध पालघर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही ठिकाणी चांगलं क्रिकेट चालतं दोन्ही ठिकाणी चांगली आयोजन होतात आणि दोन्ही ठिकाणावरून मात्र सातत्याने टेनिस क्रिकेटची सेवा देणारे खेळाडू देखील आम्हाला मिळालेले आहेत किंवा टेनिस क्रिकेटला मिळालेले आहेत त्यामुळे आज या दोघांमधील लढत महत्वपूर्ण असणार आहे। या अगोदर गोपी इलेव्हन ऐरोली संघ आज जे विजेते संघ आहे त्यामध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड खुल्या गटातून काल 40 ओपन मधून गोपी इलेव्हन ऐरोली पाहायला मिळाली आहे। संकल्प पोलीस इलेव्हन शिरूर या ठिकाणी आहे आणि मावळ तालुक्यातील असा एक संघ ज्यांनी सर्वांना प्रभावित केलं केबी बॉईज। तुम्ही प्रसिद्ध असा किंवा नसता तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला प्रसिद्ध करतो आणि आज संपूर्ण मावळ तालुक्यात चर्चा आहे केबी बॉईजच्या परफॉर्मन्सची
आणि जर यापुढे चांगला परफॉर्मन्स आज झाला संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होईल. बाबी इथे गोलंदाजीसाठी आक्रमण केलं जात आहे, फटका तर खेळलाय, पाहूया बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पकडतात मात्र या ठिकाणी कॅच. विकेट येताना पाहायला मिळतात, थर्डचे गोलंदाज आपल्या गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. बाबी पहिल्याच बॉलवर घेत आहेत विकेट. ऑस्ट्रेलिया संघाच्या 119 धावांवर 4 विकेट गेलेले आहेत आणि जवळपास 30 ओव्हर व्हायला आलेले आहेत आणि 4 विकेट 119. अमित माडेश्वर आपलं देखील स्वागत असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर होता, एफर्ट जरूर त्या ठिकाणी दाखवले गेले, परंतु एकदा मिळेल 47 पाठलाग करायचा आहे. हे मैदान देखील अगदी चांगल्या योग्य ठिकाणी आहे, समोरून जाणाऱ्या मात्र रेल्वे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दूरगावी निघाणे जाणारे प्रवासी देखील थोड्या वेळासाठी क्षणभरापुरता का होईना मॅचचा आनंद घेत आहेत आणि आमच्या खेळाडूंना पाहत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये माजिद, दोन्ही शिरगावचे बॅटर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. माजिद शेख जली शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओहो यावेळेला रुपेश उर्फ बाबी थोडेसे दुखापतग्रस्त देखील आहे, परंतु गोलंदाजी करतायत अतिशय जिद्दीने. पहिल्या षटकात 16 धावा आल्या, त्यातून सावरण्याचा प्रयत्न, स्वतः दुखापतग्रस्त आहेत तरी देखील मात्र या ठिकाणी आणि चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्यांनी खर्ची केलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 17 आहे, अजूनही 30 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 30 धावा. अलिबाग देखील फाईट करताय, पालघर देखील फाईट करताय. श्रद्धांजली चषक जिंकायचा यासाठीच्या या लढती पाहायला मिळतात. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तिकडे 4 धावा मिळताना पाहायला मिळतील. जली शेख यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. तिसरा चौकार याही मॅच मध्ये, 3 चौकार आतापर्यंत लगावलेत. यावेळेला मात्र आक्रमण केलंय, ओ हो मोठा स्ट्रोक जली शेख पा. आतापर्यंत जली शेख यांच्या बॅट मधून दिवसभरात 10 चौकार आले होते आणि त्यानंतरचा पहिला षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 6 चौकार, दुसऱ्या मॅच मध्ये 1 चौकार, तिसऱ्या मॅच मध्ये 3 चौकार आणि आता षटकारही आलं जली शेख यांच्या बॅट मधून. आणि आता जर पाहिलं तर या षटकाराने मॅच मध्ये रंगत वाढते. धावसंख्या 27 वर गेली, म्हणजे 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 13 चेंडू 20
फाइट होऊ शकते, फाइट होऊ शकते, फाइट करावी लागेल. रुपेश उर्फ बाबी थर्डचे गोलंदाज पाहायला मिळतात. या अगोदर पेजारीच्या प्रदीप प्रमोद यांना आपण पाहिलं होतं, परंतु शिरगाव पालघर जलीस या वेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली त्यांनी. बॉलचा वेग थोडासा मंदावला. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 2 ओव्हर झाल्यानंतर 29. अजूनही 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. 2 षटकात जर पाहिलं तर दबाव हटवलाय. 29 धावा तब्बल झालेल्या आहेत, अजूनही 18 धावांची आवश्यकता. एखादं चांगलं षटक आवश्यक आहे या ठिकाणी. आणि बॉलिंग साठी येत आहेत. नक्कीच कमाल केली होती रुपेश यांनी. अलिबागचे रुपेश शिंदे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील रुपेश शिंदे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळायचं होतं, टायमिंग नाही झालं तेवढं. माजिद आहेत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जली शेख. ही मॅच संपल्यानंतर गोपी इलेव्हन आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय, लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय जशी मॅच संपेल तसं. जाऊयात मॅचच्या दिशेने, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस बाकी आहेत त्याची नोंद आपण घ्यायची. या वेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल, विनोद वाटकरे आहेत तिकडे आणि त्यांच्याच हातात बॉल जातोय. महत्वाची विकेट आली आहे. रुपेश शिंदे बॅटिंग मध्ये, रुपेश शिंदे बॉलिंग मध्ये, टीमला ज्या ज्या वेळेला अडचण आहे त्यावेळेला रुपेश शिंदे धावून येताना पाहायला मिळत आहेत. आणि जली शेख यांनी याही मॅच मध्ये खूप चांगला खेळ दाखवला, 3 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला, परंतु माघारी परतावं लागतंय या ठिकाणी मोक्याच्या क्षणी. समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळणार आहे, कारण अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. 10 बॉल 17 रन. प्रणय गरत यांना आपण पाहतोय. जली शेख माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पालघर नवली प्रणय गरत यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. पालघर जिल्ह्यातील आणखीन एक मोठं नाव जे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जोडीला माजिद आहेत शिरगावचे, परंतु समोर जर पाहिलं तर आपल्या पाहिलं मिळतात रुपेश शिंदे अलिबाग. मोरबा सकाळी चांगलं खेळताना पाहिलं मिळालं, आता मात्र पालघर विरुद्ध अलिबाग. यावेळेला थोडासा कमी गतीचा चेंडू होता, टायमिंग तर तेवढं प्रॉपर नाही झालंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव. वा, अशा प्रकारे जर एका धावेचे काही चेंडू आले तर मॅच मध्ये मजा येईल आणि तेच पाहायला मिळत आहे. आजच्या तालुका निहाय ओव्हर 40 मधून क्वालिफाय कोण होणार त्याच्यासाठीची मॅच, जो जिंकणार आहे. प्रणय घरत आणि माजिद शेख रुपेश शिंदे. यावेळेला ओहो रिवाचा फटका माजिद यांच्या बॅट मधून, सीमा रेषा पार, षटकार. वा, माजिदने प्रभावित केलं, दबाव हटवलाय. आता केवी बॉईज आपण सज्ज व्हायचं आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तुमच्यावर लागले. परंतु गोपी इलेव्हन असा संघ आहे ज्यांच्यामध्ये भले भले धुरंधर महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहेत, परंतु दोन्ही संघ ज्यावेळेला बक्षीस पात्र होतात त्यावेळेला समसमान संधी असते. एका बाजूला अनुभव आहे आणि एका बाजूला युवा जोश आहे, अशी यानंतर मॅच असणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर या 6 पुढे जाते. 37 धावा म्हणजे अजूनही 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, 10 धावांची आवश्यकता आहे म्हणजे मॅच संपलेली नाहीये. रुपेश शिंदे
यावेला पुन्हा उडवलाय बॉल, पाहूया किती लांबवर जातोय, येईल का विकेट, विकेट आली आहे आणि माजी त्यांना माघारी परतावं लागतंय, आणखीन एक विकेट, मॅच आपली या ठिकाणी चुरस काही सोडताना पाहिलं मिळत नाहीये, मॅच ऑन आहे, कॅच पकडली गेली तिकडे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता शेवटचे 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता, आज मात्र अलिबागच्या नवगावच्या विनोद वाटकरे यांनी प्रभावित केलं नवगाव स्टार, नवीन बॅटर मैदानात जात आहेत, नांदगावचे सुहास मैदानाच्या आतमध्ये जाताना आपला पाहायला मिळतील, जोडीला जर पाहिलं तर नवलीचे प्रणय घरत आहेत परंतु त्यांना रोखण्यासाठी अलिबागचे रुपेश शिंदे आहेत, मॅच सुरू आहे धुरंधरांमधील क्वालिफायर मॅच, रिबाचा फटका तिकडे क्षेत्ररक्षक, ओहो कॅच सुटली आहे, ओहो जर का कॅच झाली असती, मॅच मधील चुरस वाढली असती, बॅटरही बाद झाली असते, थोडासा दबाव वाढला असता परंतु सुटलेली कॅच, परंतु एकच धावाली ही समाधानाची बाब आहे आणि आता 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता, अपेक्षेप्रमाणे मॅच चुरशीची झाली आहे, चला मॅच सुरू करायची आहे, शेवटची ओव्हर पाहूया कुणाच्या हातात सोपवली जाते, 6 बॉल आणि 9 रनची आवश्यकता, चला लवकर पाहूया कुणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय शेवटच्या ओव्हरसाठी, शेवटच्या षटकात पाहूयात गोलंदाजी कुणाच्या हातात सोपवली जाते, अलिबागचे संघाचे संगणक जितेंद्र, रायगड पोलीस या संघाला देखील आपण एक काळ गाजवताना पाहिलं मिळालंय, जितेंद्र जितेंद्र कासोटे आल्या, पाहूया शेवटचा षटक त्यांच्याच हातात सोपवलंय, 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, मॅच रंगात आलीये, मॅच मात्र या ठिकाणी चुरशीची आता होते, एका दुसरा डॉट बॉल जितेंद्र यांचा मॅच मध्ये अलिबागला घेऊन येईल, एका दुसरा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल मात्र या ठिकाणी तो मात्र पालघरला, सुहास फ्रॉम नांदगाव, 6 चेंडू 9 धावा, श्रद्धांजली चषक, पहिला बॉल, ओ हो हो चांगल्या लेंथ वर पाहिला मिळाला, लेंथ वरून आतमध्ये कट होतोय, सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉल कट होतोय आणि यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय, मॅच रंगली मॅच रंगली मॅच रंगली, कारण आता 5 बॉल 9 रनची आवश्यकता आहे, शेवटचे 5 बॉल, मॅच कुठे जाणार, अलिबागला जाणार की पालघरला जाणार, रायगड जिल्ह्यात जाणार की पालघर जिल्ह्यात जाणार, सध्या पुणे जिल्ह्यात आहे आणि देहूरोड मध्ये आहे, पाहूया 5 बॉल 9 रन, दोन धुरंधरांमधील लढत पाहायला मिळते आपल्याला, ओ यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट 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 बॉल, जितेंद्र लाल्या या नावाने देखील त्यांची एक ओळख आहे आणि या ठिकाणी चांगला चेंडू त्यांच्याकडून येताना पाहायला मिळाला, आता थोडासा दबाव पालघरकरांवर आहे परंतु सुहासकडे क्षमता आहे या परिस्थितीतून मार्ग काढण्याची, प्रणय घरत अजूनही मैदानाच्या आतमध्ये, 5 बॉल 9 ते 4 बॉल 9, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकलेले आहे, संगणक स्वतः जितेंद्र गोलंदाजीसाठी जितू, परंतु सुहास आणि प्रणय अलिबाग समोर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय तो पालघर, पुन्हा एकदा यावेळेला दांडी 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 गोल, बॅक टू बॅक 3 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत, संघ अडचणीत होता त्यावेळेला मात्र रुपेश शिंदे मदतीला आले, शेवटच्या ओव्हरला धावा केल्या, आता दुसऱ्या डावातही संघ अडचणीत होता त्यावेळेला स्वतः संघनायक आलेत परंतु मॅच संपलेली नाहीये, या परिस्थितीत देखील मॅच जिंकता येतात, प्रणय घरत अशा प्रकारचा खूप मोठा अनुभव आहे, नवीन बॅटर पालघरचे नयन घरत मात्र बॅटिंगसाठी जाताना पाहिलं, नयन तुमच्यावर संपूर्ण पालघर तालुक्याचे नयन लागलेले आहेत, तुम्ही काहीतरी या ठिकाणी करावं, आता मात्र 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता, क्रिकेटच्या खेळात तुम्ही गाफील राहून चालत नाही, थोडे जरी गाफील राहिला प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो,
पहिल्या डाव्यात जर पाहिलं तर रुपेश यांनी टाकलेलं एका धावेचं षटक विसरता येणार नाहीये, परंतु तरी देखील धावा आलेल्या आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे। तीन बॉल नऊ रन, मॅच रंगात आली आहे श्रद्धांजली चषकातील। तालुका 40+ हाफ मधील क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ग्लेन वैती यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे आज, कारण धुरंधर खेळताना पाहायला मिळतील आज मैदानामध्ये गोपी इलेव्हन मध्ये देखील, परंतु युवा जोश केबी बॉईज मध्ये देखील आहे। तीन चेंडू नऊ धावा, कोण जिंकणार या मॅचला, अटीतटीचा सामना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। जितेंद्र समोर जर पाहिलं तर नयन धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि पहा ओ हो धावा येत आहेत, आणि नुसता धावा नाही तर मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत। तर दोन धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे। दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता, शेवटचे दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे। क्षमता आहे याही परिस्थितीमध्ये नयनला मॅच जिंकून देण्याची, मॅच संपलेली नाहीये, फाइट करावी लागेल। ओ यावेळेला मात्र आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि ज्यावर त्रिफलाचित होत आहेत, आणि आता मात्र एक चेंडू आणि सात धावांची आवश्यकता। लेगत येतात मोरबाचे, आठ चेंडू आणि दहा धावांची मॅच होती, आता एक चेंडू आणि सात धावांवर आली आहे। कंपल्सरी चेस हा नियम आहे। एक चेंडू आणि सात धावांची आवश्यकता, पाहूया काय होईल। फाइट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला, मॅच अलिबागने जिंकली आहे। चुरशीचा सामना पाहायला मिळाला, तीन षटकात पहिल्या धावा नव्हत्या, शेवटच्या षटकात धावा आल्या, त्यानंतर चांगली सुरुवात झाल्यानंतर देखील जे कमबॅक केलंय ते वाखाणण्याजोगं राहिलं या ठिकाणी अलिबाग संघाचं। आणि जितेंद्र आणि रुपेश सहा चेंडू, आणि जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता होती।